तर आपण तिसरा चॅप्टर सुरू केला होता पॉलिनॉमियल. तर पॉलिनॉमियल मध्ये डिग्री कशी फाइंड आउट करायची तर ते पाहिलं होतं आपण. तर परत एकदा पाहूया डिग्री ऑफ पॉलिनॉमियल. आता इथे एक पॉलिनॉमियल आहे तर त्याची डिग्री आहे 7. तर डिग्री 7 कशी, की जे व्हेरिएबल आहे त्याची हायेस्ट पॉवर. यामध्ये कोणतं व्हेरिएबल आहे, व्हेरिएबल एक्स, आणि त्याची हायेस्ट पॉवर किती आहे 7. त्याच्यामुळं त्याची डिग्री आहे 7. हे कळालं का? हो. त्यानंतर जेव्हा आपण डिग्री पाहतो तर त्यामध्ये एकापेक्षा जास्त व्हेरिएबल्स पण असू शकतात. तर इथे पहा एक पॉलिनॉमियल आहे त्यामध्ये दोन दोन व्हेरिएबल्स आहेत एम आणि एन. मग त्याची डिग्री कशी काढायची, की त्या दोघांची ऍडिशन करायची. तर पहिल्यामध्ये काय आहे एम क्यूब आणि एन रेस टू 6, बरोबर. मग त्यांची डिग्री काढताना 3+6 करायचं. एम ची डिग्री आहे 3 आणि एन ची डिग्री आहे 6, म्हणजे 3+6, मग ती डिग्री आली 9. त्यानंतर मधल्या नंबरची एम ची पॉवर आहे 2 आणि एन ची आहे 3, त्याच्यामुळे डिग्री कशी येणार 2+3=5. आणि तिसऱ्या याची एम एन, म्हणजे काहीच नाही, म्हणजे 1-1 आहे. ज्या पॉवर्स आहेत त्यांची ऍडिशन करायची. 3+6+9+9 कुठे आहे? 9 त्यांची ऍडिशन आली आहे 3+6. मग याच्यामध्ये जी हायेस्ट 1+1=2 आले ना, 1+1 कुठलं, हे एम आणि एन दिसते का हायलाइट केलेलं. मग ते एम वर कोणतीच पॉवर नाही म्हणजे 1 आहे, एन वर पण कोणतीच पॉवर नाही म्हणजे 1 आहे. ओके, तर यामध्ये हायेस्ट पॉवर कोणती आहे, 9 आहे का 5 आहे का 2 आहे, 9. त्याच्यामुळे या पॉलिनॉमियलची डिग्री आली 9. हे कळलं का? ओके. तर जेव्हा आपण पॉलिनॉमियल पाहतो त्याचे वेगवेगळे टाइप्स आहेत. ज्यांची डिग्री 1 आहे त्यांना आपण म्हणतो लिनियर पॉलिनॉमियल. ज्यांची डिग्री 2 आहे त्यांना म्हणतो आपण क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. आणि ज्यांची डिग्री 3 आहे त्यांना म्हणतो क्युबिक पॉलिनॉमियल. ते पाहणार आहोत आपण 1 बाय 1, हे कसे कसे आपण फाइंड आउट करतो ते. त्यानंतर एक कन्सेप्ट आहे कोइफिशियंट फॉर्म. कोइफिशियंट फॉर्म म्हणजे काय, की इथे एक पॉलिनॉमियल दिली दिसते का, कोणते आहे पॉलिनॉमियल, येस. तर प्रत्येकाच्या अगोदर कोणकोणता नंबर आहे त्याला आपण म्हणतो कोइफिशियंट. तर 1 च्या अगोदर कोणताच नंबर नाही म्हणजे काय आहे, 1 आहे, बरोबर. x² च्या अगोदर काय आहे, 3, -3. x च्या अगोदर काय आहे, 0 0. मग इथे 0 लिहिलं ब्रॅकेट मध्ये. त्यानंतर शेवटला काय आहे, -8 -8. मग हे झाले त्याचे. तो तसाच का घेतला सर, मग तो तेवढाच नंबर आहे ना, बाकी कुठे एक्स वगैरे काहीच नाही तिथे, स्क्वेअर किंवा क्यूब, त्याच्यामुळे तसाच घेतला तो लास्ट. तर हे कळालं कोइफिशियंट फॉर्म. त्यानंतर ही दुसरी पॉलिनॉमियल आहे. सर आवाज ब्रेक होतो. आता येतोय क्लिअर? तर आता इथे उलट दिले त्यांनी, आता कोइफिशियंट दिले 4 0 -5 0 1.
हॅलो. हा येतोय का आवाज? हॅलो सर. हा येतोय का आवाज? सर आवाज. हा मला येतो तुझा आवाज. हा ठीक आहे. तर यामध्ये आता उलट केलंय, इथे कोइफिशियंट दिलेत 4, 0, -5, 0, 1 आणि त्याच्यावरून आपल्याला पॉलिनॉमियल लिहायची. मग पहिल्यांदा काय आहे? 4 आहे. म्हणजे आपण कितवी टर्म आहे ती? 1, 2, 3, 4, 5. 5 आहेत म्हणजे 5 - 1, त्याच्यामुळे वाय ची पॉवर 4 येईल. 4y^4. त्यानंतर दुसरं आहे 0, मग त्याच्यापेक्षा एक निकम आहे, +0y³. त्यानंतर -5 आहे, मग काय लिहिणार? -5y². नंतर 0 आहे कोइफिशियंट, नंतर काय लिहिणार? 0y. नंतर लास्टला ऍज इट इज +1. आणि याला आपण म्हणतो इंडेक्स फॉर्म ऑफ पॉलिनॉमियल. हे कळलं का? ओके. तर ही आहे एक पॉलिनॉमियल. तर पॉलिनॉमियल दिली त्यांनी 3m^5 + 5m³ - 7m + 2. तर या पॉलिनॉमियल दिल्यानंतर यातलं चेक करायचं की कोणकोणत्या पॉवर्स राहिल्यात. तर इथे 5 नंतर डायरेक्ट 3 आहे, म्हणजे 4 ची पॉवर राहिली, त्याच्यामुळे इथे ऍड केली आहे 0m^4. आवाज येत नाही. तू हेडफोन काढ बरं. हेडफोन काढलेच आहेत मी आता, काढूनच टाकले. हॅलो. हा येतोय मोठ्याने आवाज. हेडफोन, हेडफोनचाच प्रॉब्लेम आहे. काय माझा आवाज येतोय आता क्लिअर का? कमी येतोय अजून? थोडं मोठ्याने बोला. ओके. सर. हॅलो येतोय आवाज? हो. काजून मोठ्याने बोलू नाही एवढा बस. ओके. तर यामध्ये ज्या मिसिंग टर्म आहेत त्या आपण लिहितोय. आता इथे पहा ही पॉलिनॉमियल आहे, तर त्याच्यामध्ये पॉवर 3 नंतर डायरेक्ट 5 नंतर डायरेक्ट 3 आहे, तर 4 ची टर्म मिसिंग आहे, तर आपण काय लिहितो मग? एक मिनिट. तर ही जी पॉलिनॉमियल दिली आहे, तर त्यामध्ये जे जे मिसिंग आहे ते आपण लिहितोय. तर 5 नंतर डायरेक्ट 3rd पॉवर होती इथे वरच्या इक्वेशन मध्ये, मग आपण 4th पॉवर ऍड केली. कोणत्याही नंबरला 0 ने मल्टिप्लाय केलं तर काय येतं? 0 येतं. त्याच्यामुळे आपण काय लिहिलं? 0m^4. त्यानंतर 3rd पॉवर नंतर डायरेक्ट एम आहे, म्हणजे स्क्वेअर मिसिंग आहे, मग आपण ऍड केला +0m². अशा प्रकारे जे मिसिंग आहे ते ऍड केले. हे कळलं का? येस नो? काय सर? सर थोडं मोठ्याने बोला. जे मिसिंग होते ऍड केलं का? लॅपटॉप आवाज कमी असेल तुझा, आवाज वाढव लॅपटॉपचा. नाही फुल आहे सर. आता येतोय. ओके.
हॅलो. तर यामध्ये जे मिसिंग टर्म आहेत ते ऍड केलेत, हे कळालं का तुला? 0m⁴, 0m² त्यानंतर मग त्याचे कोइफिशियंट फाइंड आउट केले. कोइफिशियंट कसे फाइंड आउट करतो की m च्या अगोदर कोणता नंबर आहे, तर m⁵ च्या अगोदर 3 आहे, तर पहिला कोइफिशियंट आला 3, नंतर दुसरा आला 0, तिसरा आला 5, नंतर 0, नंतर -7 आणि 2. तर यामध्ये डिग्री फाइंड आउट करायची. डिग्री हायेस्ट पॉवर किती आहे त्याची, एम ची. तर वर पाहिलं तर आपण 3m⁵, मग त्याच्यामुळं डिग्री ऑफ पॉलिनॉमियल 5 आली. हे कळालं का? हो. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल. सर आवाज ब्रेक. तर या या इक्वेशनच आपल्याला कोइफिशियंट फॉर्म मध्ये लिहायचं. इक्वेशन काय आहे, पॉलिनॉमियल m³ + 3x - 5. मग आता त्याला जर कोइफिशियंट फाइंड आउट करायचे असतील तर त्यातले मिसिंग टर्म पाहावे लागतील. आता इथे m³ नंतर डायरेक्ट 3x आहे, म्हणजे स्क्वेअरची टर्म नाहीये. मग आपण लिहिणार +0x² आणि बाकीचं पुढचं तसंच +3x - 5. आता याचे कोइफिशियंट, x³ कोइफिशियंट आहे 1, 0 कोइफिशियंट आहे 0, 3 आहे 3 आणि लास्टचा -5 ऍज इट इज. हे कळलं का? त्यानंतर आता उलट केलंय, इथे कोइफिशियंट दिलेत 2 - 1 - 0 - 5 - 6 आणि त्याच पॉलिनॉमियल लिहायची आपल्याला इंडेक्स फॉर्म मध्ये. मग चेक करायचं की किती आपल्याला कोइफिशियंट दिलेत, 1 2 3 4 5. 5 आहे म्हणजे त्याच्यापेक्षा पॉवर 1 ने कमी ने स्टार्ट करायचं. आता आपण सपोज एक्स व्हेरिएबल घेतलं तर स्टार्टिंगला काय घेणार, 2 × x⁴. त्यानंतर दुसरं कोइफिशियंट आहे -1, म्हणजे -x³. त्यानंतर कोइफिशियंट आहे 0, म्हणजे +0x² त्यानंतर आहे 5, तर +5x आणि लास्टला 6 आहे, म्हणजे +6 ऍज इट इज. हे कळालं का? आणि त्यातले 0 नंबर आहेत ते कॅन्सल करून टाकायचे. 0x² आहे तर 0 काहीच मिनिंग होत नाही, त्याच्यामुळे लास्टला जे 0x² आहे तो लिहिला नाहीये, तो कॅन्सल केला तरी चालेल. तर हे कळलं का? ओके. तर पहिल्यांदा प्रॅक्टिस सेट 3.1 स्टार्ट करूया आणि त्यातलं सेकंड क्वेश्चन सॉल्व्ह करूया अगोदर. सो राईट डाऊन. फर्स्ट ना सेकंड? सेकंड. मग सांग m³ चा कोइफिशियंट किती आहे? 1. त्यानंतर सेकंड चा कोइफिशियंट किती आहे?
यांच्या आधीच आम्ही मायनस थ्री अपॉन टू नाही विचारत सेकंड एम किती मायनस थ्री अपॉन टू नाही मग मायनस अंडर रूट ऑफ थ्री ते काही हायलाइट केलेलं एम क्यूब च्या अगोदर कोणता नंबर आहे मिळालेला थ्री तर तिन्हीचे पण आन्सर्स ली पहिले याच वन तेवढंच आहे त्याच सेकंड हो सर स्क्रीन हा एक मिनिट सर येस लीला का नेक्स्ट लिहिते क्वेश्चन देन राइट डाउन फर्स्ट क्वेश्चन मायनस टू बाय थ्री क्वेश्चन किती एम क्यूब च्या आधीच मायनस टू बाय थ्री येस त्यानंतर क्वेश्चन फर्स्टली स्टेट वेदर द गिवन अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स आर पॉलिनोमियल्स सर मग एम स्क्वेअर च्या आधीच नाही जस्टिफाय क्वेश्चन वाच ना त्यांनी काय विचारलंय सेकंड मध्ये कोइफिशियंट ऑफ एम क्यूब विचारलंय एम स्क्वेअर नाही विचारलं समजलं का हो हो लीला का फर्स्ट क्वेश्चन लिहिते अल्जेब्रिक एक्सप्रेशन पॉलिनोमियल
लीला ओके सांग मग पहिली पॉलिनोमियल आहे की नाही वाय प्लस वन अपॉन वाय ते येस किंवा नो सांगायचंय फक्त पॉलिनॉमियल आहे की नाही पाहिलं की कळतंय ते काय आहे का पाहिलं की कळतं पॉलिनॉमियल आहे की नाही काय पॉलिनॉमियल बघितलं की कळतं आहे की नाही ते काय तर पहिली पॉलिनॉमियल नाहीये नो राईट नो का नाहीये कारण वन डिवाइडेड बाय वाय आहे जो व्हेरिएबल आहे त्याची पॉवर मायनस मध्ये जाते त्याच्यामुळे हे पॉलिनॉमियल नाहीये फर्स्ट पॉलिनॉमियल कसे परत सांगा सर पॉलिनॉमियल आपण लिहितो तेव्हा कसं लिहितो पॉलिनॉमियल फॉर एक्झाम्पल ही पॉलिनॉमियल आहे इथे 2x^4 - x³ अशा पैशामध्ये असते तर इथे 1/y आहे तर त्याच्यामुळं ही पॉलिनॉमियल नाहीये नाहीये ती पण नाहीये अंडर रूट ऑफ x आहे ना अंडर रूट ऑफ अंडर रूट नसतो पॉलिनॉमियल मध्ये पहिल्या दोन्ही पण नाहीयेत शेवटचा आहे शेवटचं कोणतं एक्स एक्स स्क्वेअर शेवटचं नाही थर्ड एक्स स्क्वेअर प्लस 7x + 9 येस आहे ते फोर्थ नाहीये त्याचा पॉवर मायनस आहे ना मायनस पॉवरच्या पॉलिनॉमियल नसतात मायनस पण नसतो नो टेन आहे कशी आहे टेन नाही त्याला हे लागणार ना स्क्वेअर किंवा मग आहे की नाही नाही आहे टेन पॉलिनॉमियल आहे कसं आहे कारण आपण टेनच्या अगोदर वन लिहू शकतो ना टेनला कसं लिहू शकतो 10 × 1 राईट वन म्हणजे कसं लिहू शकतो आपण वनला 10 × x^0 म्हणजे त्याची पॉवर झाली 0 म्हणजे ही पॉलिनॉमियल झाली समजलं का त्यानंतर थर्ड इक्वेशन सो राईट डाऊन थर्ड क्वेश्चन
पहिलं पहिलं मोनोमियल विथ डिग्री 7 मग सांग कशी लिहू शकतो आपण राइट द पॉलिनोमियल ऑफ एक्स यूजिंग दिस गिवन इन्फॉर्मेशन मोनोमियल ऑफ डिग्री 7 मोनोमियल म्हणजे आपण काय ते पाहूया अगोदर इथे दिले मोनोमियल तर 2x ही एक मोनोमियल आहे म्हणजे काय त्यामध्ये एकच नंबर मग आता आपल्याला काय लिहायचंय मोनोमियल विथ डिग्री 7 ओके तर मी स्क्रीन शेअर करतो तुला सांगतो की कसं लिहू शकतो आपण मोनोमियल विथ डिग्री 7 तर आपल्याला ती मोनोमियल एकच्या टर्म मध्ये लिहायची हा आणि त्याची पॉवर 7 तर हे झालं आन्सर त्याच राईट डाऊन लिहिलं सर लिहिलं सेकंड बायोनॉमियल विथ डिग्री 37 मग आपण आपण पाहूया की बायोनॉमियल आणि ट्रायोनॉमियल म्हणजे काय असत तर वर त्यांनी दिलंय बायोनॉमियल म्हणजे त्याच्यामध्ये दोन नंबर्स आहेत आणि ट्रायोनॉमियल म्हणजे त्यात मध्ये तीन नंबर्स आहेत त्याला आपण म्हणतो बायोनॉमियल बायो म्हणजे दोन आणि ट्रायो मीन्स तीन बायोनॉमियल विथ डिग्री 35 त्याला आपण कसं लिहू शकतो हे झालं पहिलं आन्सर हे सेकंड लिहूया बायोनॉमियल म्हणजे त्याची डिग्री किती सांगितली त्यांनी एक्स रेस टू 35 दोन नंबर पाहिजे आता इथे प्लस कोणताही नंबर देऊ शकतो आपण इथे प्लस 1 दिला तरी पण चालेल तर याला आपण म्हणतो बायोनॉमियल पॉलिनॉमियल याच्यामध्ये दोन नंबर्स आहेत आणि त्याचे हायेस्ट पॉवर आहे 35 म्हणजे डिग्री आहे 35 सो राईट इट डाऊन
लिहिलं सर. ट्रायोनॉमियल विथ डिग्री 8. लिहिलं का? लिहिलं. ओके. पावर किती सांगितली त्याची? 8. तर याच्यामध्ये 3 लिहिणार, एक्स रेज टू 8 प्लस एक्स रेज टू 7 लिहिलं का? आपण कोणते पण नंबर घेऊ शकतो, फक्त हायेस्ट एक्स चा 8 घ्यायचा. हायेस्ट नंबर 8 घ्यायचा, बाकी पुढचे कोणते पण नंबर घेऊ शकतो 3. राईट ऑन फोर्थ क्वेश्चन. लिहिला का क्वेश्चन? हो. मग सांग आता पहिले याची डिग्री किती आहे. किती? 1 येते का? कस 1? नाही नाही, चो 5. किती आहे नंबर? रूट ऑफ 5. मग अंडर रूट ऑफ 5 आपण कसा लिहू शकतो? अंडर रूट ऑफ 5 इंटू 1. त्याला आपण कसं लिहू शकतो? अंडर रूट ऑफ 5 इंटू एक्स रेस टू 0. कोणत्याही नंबरचा 0 असेल तर तो 1च असतो. याला कसं लिहू शकतो? अंडर रूट ऑफ 5 एक्स रेस टू 0. तर त्याच्यामुळे याची डिग्री किती आली?
समजलं का? लिहून घेते आन्सर. हॅलो. हा सर, लिहिलं. नेक्स्ट क्वेश्चन. किती आहे डिग्री? कशी वन? एक्स रेस टू झिरो ची फाइंड आउट करायची आहे. एक्स रेस टू झिरो याची हायेस्ट पॉवर किती आहे? झिरो आहे ना, त्याच्यामुळे डिग्री किती येते त्याची? झिरो. समजलं का? हॅलो. आता हे जे पुढचे एक्झाम्पल्स आहेत ते तुला होमवर्कला आहेत. फोर्थ मध्ये एट पर्यंत जे एक्झाम्स आहेत एक्झाम्पल्स ते होमवर्कला आहेत. ओके. त्यानंतर होय राईट. Write down fifth question. Classify the following polynomials are linear, quadratic, and cubic polynomial. लिहिला का? हॅलो. लिहिला का क्वेश्चन? आवाज नाही तुझा. होय लीला. हा तर मी सांगतो, लिनियर क्वाड्रॅटिक आणि क्युबिक पॉलिनॉमियल म्हणजे काय. तर इथे दिले त्यांनी लिनियर पॉलिनॉमियल, ज्यांची डिग्री वन असते त्याला आपण म्हणतो लिनियर पॉलिनॉमियल, ज्यांची डिग्री टू असते तर त्याला म्हणतो क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल, आणि ज्यांची डिग्री थ्री असते त्याला म्हणतो क्युबिक पॉलिनॉमियल. कळालं? मग सांग आता पहिले पॉलिनॉमियल कोणती आहे?
पहिली पॉलिनॉमियल कोणती टाईपची आहे, त्याचा डिग्री किती आहे, हायेस्ट पॉवर. हा मग ते त्याची डिग्री टू आहे, म्हणजे ती आहे क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. ज्याची डिग्री टू असते ती असते क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. तर अशा प्रकारे तुला पुढचे पॉलिनॉमियल चेक करायचे आहेत, किती लिनियर आहे का क्वाड्रॅटिक आहे का क्यूबिक आहे. हा त्यानंतर सिक्स क्वेश्चन ही त्या पॉलिनॉमियल स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहायचे. स्टँडर्ड फॉर्म मध्ये म्हणजे काय, की त्याच्या डिसेंडिंग ऑर्डरने लिहायचं. अगोदर आता इथे आहे एम क्यू प्लस थ्री प्लस फाईव्ह एम, बरोबर. तर त्याला स्टँडर्ड मध्ये कसं लिहिणार, मी एकदा लिहून दाखवतो तुला एक एक्झाम्पल. कळलं कसं लिहिलंय आपण ते. अगोदर एम क्यूब घेतला, नंतर एम घेतला आणि नंतर थ्री घेतला. तर अशा प्रकारे स्टँडर्ड पॉलिनॉमियल लिहाय. होमवर्क करत असताना ग्रुप वरती टाका. हा नाही, ग्रुप वर तर टाकणारच आहे. तर ही पूर्ण एक्सरसाइज तुला होमवर्कला आहे. ओके, प्रॅक्टिस सेट 3.1 पूर्ण कंप्लीट करायची. राज आपण इथे स्टॉप करूया.